ऐकताना कोमल पाने अवरोहाची मध्ये अवरोह लावला होता चालीमध्ये, फारच छान होत ते, मस्त. टेक्निकली मुग्धा तुझा दुसरा वेद आहे, कारण लिटल चॅम्प्स मध्ये ज्या वेळेला मुग्धा निवडली गेली त्याच्यानंतर झी टेलिव्हिजनने त्यावेळेला या सगळ्या मंडळींना खूप पद्धतशीर पद्धतीने ग्रूम करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांच्या सुरांच्या बरोबर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे तालीम किंवा त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटवणं हे जसं केलं तसं ह्या सगळ्यांना मानसिक आणि भावनिक दृष्टीनं समृद्ध करावं ह्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी सत्र घेत होतो. तेव्हा खरं म्हणजे मुग्धाची आणि माझी पहिली भेट झाली आणि तिच्या आईबाबांची सुद्धा त्यावेळी. त्यानंतरच्या काळामध्ये त्या वर्षीच्या ठाण्याच्या वेदमध्ये हे सगळे लिटल चॅम्प्स आले होते आणि त्यांनी त्या वर्षीच्या वेदचं गाणं गायलं होतं आणि त्या सगळ्यांची मुलाखत मी त्यावेळेला घेतली होती. त्याच्यानंतर वेदच्या रंगमंचावरती व्यासपीठावरती आज ती दुसऱ्यांदा येते, त्यामुळे आज ती चौथीत होती त्यावेळी आणि आज ती आता BSc करते. एवढा मधला फरक या सगळ्यामध्ये झालाय. मला वाटतं तिच्या आईला आठवत असेल ते सगळं. तर मुग्धा तुझं खूप खूप स्वागत आहे. लिटल चॅम्प्सच्या आधीची मुग्धा कशी होती इथपासून आपण जरा सुरू करूया. मला एवढंच माहिती आहे की ती मुग्धा अलिबाग मध्ये राहत होती. हा, तर ती कशी होती ती मुग्धा आधीची? हा, सगळ्यात आधी सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप मनापासून नमस्कार करते. आणि आज पेणमध्ये आली आहे त्यामुळे मी माझ्या घरी आली असं वाटतंय मला, कारण मी अलिबागची आणि हे पेण आहे, आपला रायगड जिल्हा आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. वा, आता प्रश्नाकडे ते हो, म्हणजे अलिबाग घर असेल तर पेण म्हणजे अंगणच आहे. अगदीच, अगदी. सारेगमपच्या आधीची मुग्धा ही खूप वेगळी होती. खूप नॉर्मल ती खेळायची आणि असं सगळं व्यवस्थित, तिचं जे लहान मुलांचं रुटीन असायचं तेच असायचं. सारेगमपच्या वेळी मी 8 वर्षांची होते, फक्त चौथीत होते, त्यामुळे त्याच्या आधी आमचं मूळ गाव आहे खाना, म्हणजे अलिबाग पासून 10 किलोमीटरवर टुवर्ड्स रोहा खानाव म्हणून. तर तिथे आम्ही प्रत्येक वर्षाच्या मे महिन्याच्या सुट्टीत जायचो, 1-2 महिने सुट्टी असायची, त्यामुळे आम्ही तिथे जायचो आणि खूप मजा करायचो.
म्हणजे अगदी लगोरी डबा ऐसपैस असे सगळे जे काही एकही गेम आम्ही सोडायचो नाही असे सगळे गेम आम्ही खेळायचो. पण समोर नंतर सारेगमप जेव्हा सुरू झालं तेव्हा ते थोडं थोडं कमी व्हायला लागलं. कारण एक तर शूटिंग असायचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम असायचे, मग दौरे सुरू झाले, असं सगळं असायचं. पण मला असं वाटतं की त्यातल्या त्यात सुद्धा मला जितकं जमेल तितकं मी माझ्या गावाला जाऊन खेळायचंय. कारण तो आनंद मला दुसऱ्या कोणत्याही आनंदापेक्षा खूप मोठा वाटायचा. तेव्हा मला असं खूपदा वाटायचं की ह्या सगळ्यामुळे मला खेळताच येत नाहीये, जे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण मला सांग की हे सारेगमप नावाची स्पर्धा होणार आहे, हा त्याचं सिलेक्शन किंवा ऑडिशन होणार आहे, हे कळायच्या आधीपासून तू गायला लागली होतीस? म्हणजे छोटी असताना, 6-7 वर्षाची असताना? नाही, अजिबातच नाही. खरं तर प्रत्येक शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस असतो, गॅदरिंग असतं. तसं मी मोठ्या शिशूत होते आणि आमच्या शाळेत सुद्धा गॅदरिंग होतं, फॅन्सी ड्रेस होता. तर माझ्या आई बाबांना प्रश्न पडला की आपण मुग्धाला काय करायचं, कारण प्रत्येक जण कोण भाजीवाली होते, कोण पेपरवाला होतो, आपण काय करायचं मुग्धाला. आणि सगळ्यांचे म्हणजे सगळे ऑप्शन्स जे असतात ते संपलेले होते, की सगळे कॉमन ऑप्शन संपले होते. आता आमच्या आईबाबांसमोर काही ऑप्शन नव्हता की मुग्धाला आपण काय करायचं. तर खूप विचार केल्यानंतर बाबांच्या डोक्यात आलं की आपण हिला गायिका करूया, गायिका करूया, 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 करूया. तर आई बाबांनी मला गायिका करायचं ठरवलं. आणि तेव्हा माझे बाबा थोडा थोडा तबला शिकत होते. तर आमच्या घरी बाबांना शिकवायला सर यायचे आणि ते बाबांना शिकवायचे. तर लेहरा म्हणून ते पुर्याधनाश्री रागातली एक बंदिश पेटीवर वाजवत होते आणि तेच बाबांना तबला शिकवत होते एकीकडे. तर मला समोर ते खूप आवडायचं. ते जेव्हा बाबांना शिकवायला यायचे तेव्हा मी तिथे खूप शांतपणे एकदम म्हणजे जसं काही मला हे फार आवडत आहे अशी एकदम बसलेली असायचे. त्यामुळे कुठेतरी ते डोक्यात होती ती बंदिश आणि ती पाठ झाली होती बंदिश. एक तर लहान वय होतं त्यामुळे ती लगेच पाठ झाली होती. मग बाबांनी मला ती बंदिश गाऊन दाखवली की बघ तुला यातलं काही जमतंय का थोडंसं. तर बाबांनी ती गाऊन दाखवली आणि त्यांच्याच मागोमाग मी सुद्धा ती बंदिश गायली. तर तेव्हा पहिल्यांदा मी फॅन्सी ड्रेसमध्ये गायिका म्हणून झाले. तर तेव्हाच्या माझ्या क्लास टीचर्सना असं वाटलं की मुग्धा खूप छान गाऊ शकते जर ती व्यवस्थित शिकली तर. असं क्लास टीचरना वाटलं? हा, असं माझ्या क्लास टीचरना वाटलं. तर त्यांनी सांगितलं बाबांना की तुम्ही मुग्धाला कुठेतरी छान ठिकाणी शिकवायला पाठवा की जेणेकरून तिचं गाणं अजून अजून छान होत राहील. तर बाबांनी ते कधीच मनावर घेतलं नाही आणि बाबा खूप कानाडोळा करायचे त्याच्याकडे. पण त्या क्लास टीचर दर 2 आठवड्यांनी बाबांना विचारायच्या की तुम्ही केलं का मुग्धाला गाणं शिकवायला सुरू. बाबा नाही म्हणायचे. त्या परत विचारायचा, बाबा परत नाही म्हणायचे. असं खूपदा झाल्यानंतर बाबांना वाटलं की हा एवढं म्हणतायत तर आपण थोडंसं काहीतरी प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणून बाबांनी मला अलिबागच्या सगळ्यांनाच माहिती असतील शीतल कुंटे यांच्याकडे शिकवायला पाठवलं. ही म्हणजे मधली खूप वर्ष माझा गाण्याशी काहीच संबंध नव्हता. सारेगमप च्या ऑडिशन सुरू झाल्या मे 2008 मध्ये आणि मी शीतल कुंटेंकडे जायला लागले जानेवारी 2008 मध्ये. सो अगदी 4 महिने होते आणि त्याच्यात अगदी बेसिक म्हणजे सारेगम पधनिसा सानिधप मगरेसा सारे गरे गम गमप हे जे काही अलंकार असतात ते सगळे सुरू झाले होते माझे. त्यामुळे राग म्हणजे काय नीट माहीत नव्हतं, गाणं कसं प्रेझेंट केलं पाहिजे हे काहीही माहीत नव्हतं. आणि अशा प्रकारे थोडं थोडं गाणं शिकायला सुरुवात झाली होती आणि अचानक मे 2008 मध्ये झी मराठीवर ऍडव्हर्टाईज यायला लागली की सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या ऑडिशन सुरू झाले. तर परत त्याच क्लास टीचरनी बाबांना सांगितलं की तुम्ही मुग्धाला घेऊन जा. तर बाबांनी ऍज युजल सांगितलं की तिथे खूप छान गाणारी लोक असतील सगळी मुंबई पुण्यातली, आपल्या मुग्धाचा काही टिकाव लागणार नाही. त्यामुळे बाबांनी परत कानाडोळा केला आणि परत 2 दिवसांनी त्यांनी विचारलं की तुम्ही नेणार आहात ना मुग्धाला. तर बाबा नाही म्हणाले. मग शेवटी त्या बाबांना म्हणाला की ठीक आहे तुम्ही नेत नसाल तर मी तिला घेऊन जाते. फारफार तर काय होईल, ती एलिमिनेट होईल, आपण परत घरी येऊ, आपल्याला एक्सपिरियन्स मिळेल, या उद्देशाने आपण तिथे जाऊया. मग बाबांना अगदीच कसं तरी वाटलं त्यामुळे त्यामुळे बाबांनी फायनली मला न्यायचं ठरवलं आणि मग मी ऑडिशन्सना गेले आणि मग सिलेक्ट होत गेले. बरं, आता सिलेक्ट होत गेली ह्याचा अर्थ असा की तुझ्यासाठी सारेगमप लिटिल चॅम्प्स हीच एक मोठी शिकवणी झाली संगीताची? प्रश्नच नाही. इनफॅक्ट आपण गाण्यात करिअर करायचं हे सारेगमपमुळे ठरलं. आणि आता जे काही माझं गाण्यात करिअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत ह्याचं सगळं क्रेडिट मी आई बाबांना आणि झी मराठीला देईन. कारण
जर झी मराठीनी लिटिल चॅम्प सुरू केलं नसतं तर मी तिथे नसते. आई बाबांनी मला तिथे नेण्याचा निर्णय घेतला नसता तर मी गायिका झाले नसते. सो ह्याचं सगळं क्रेडिट झी मराठी आणि आई बाबांना. आणि क्लास टीचर. येस नक्कीच. येस 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 सॉरी. पण तो शिकण्याचा अनुभव कसा होता? ते किती साधारण किती महिने चाललं ग ते लिटिल चॅम्प? 8 महिने चाललं. 8 महिने चाललं. तर मी जे म्हणालो की तो शिकण्याचा अनुभव होता तो तुम्हाला कसा दर आठवड्याला काय काय करायला लागायचं? मला आठवतंय की जेव्हा मी अगदी 4 महिने शिकायला लागले होते त्यामुळे माझे फार गाणी बसली नव्हती आणि बाकी सगळ्या लिटिल चॅम्प्सची एक 50-50 गाणी ऑलरेडी बसलेली होती. म्हणजे माझ्याबरोबर जी 4 जण होती त्यांची ऑलरेडी एक 50-50 गाणी बसलेली होती कारण त्यांनी अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेऊन ते त्यातले विनर झाले होते. त्यामुळे सगळ्यांची भरपूर गाणी बसलेली होती आणि माझं जेमतेम एक गाणं बसलं होतं. ते सुद्धा ऑडिशनला जायचं म्हणून काहीतरी बालगीत तरी गाता आलं पाहिजे म्हणून ते एक गाणं बसवलं होतं. तर ते गाणं आणि कोणत्या तरी पहिल्या एपिसोडला एखादं गाणं गायला मिळालं तर अजून बसवायला घेतलेलं गाणं असं 1.5 गाणं माझं बसलेलं होतं. तर असं करून ऑडिशन सुरू झाले आणि मी सिलेक्ट होत गेले. त्याच्यानंतर सेमीफायनल नंतर प्रत्येक आठवड्याला आम्हाला 4 गाणी दिली जायची आणि त्यातली 2 गाणी सिलेक्ट व्हायची. म्हणजे 4 गाणी कोणतीही आम्हाला मिळायची, ती 4ही गाणी आम्ही बसवायची आणि कमलेश भडकमकर आणि जी सगळी म्युझिशियन्स जणांची टीम होती ती सगळे त्या 4 गाण्यांमधून 2 गाणी सिलेक्ट करायची. म्हणजे त्या 2 गाण्यांसाठी आम्हाला प्रत्येक आठवड्याला 2 एक्स्ट्रा गाणी बसवायला लागायची. इथनंच ग्रूमिंग सुरू झालं की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाणी कशी बसवता आली पाहिजे आणि ती कशी चांगल्या प्रकारे बसवता आली पाहिजे. म्हणजे बघून गातोय किंवा असं न होता ती गाणी पाठ पण असली पाहिजेत, ती गाणी तुम्हाला चांगली प्रेझेंट पण करता आली पाहिजेत, सुराकडे लक्ष पाहिजे, तालाकडे लक्ष पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या बेसिक लेवलवर शिकायला मिळतात त्या सारेगमपमुळे इतक्या कमालीच्या शिकायला मिळाल्या. चौथीत. येस. आणि आता ऑलमोस्ट शेड्यूलला 10 वर्ष झालीत पण तेव्हा शिकलेला अजूनही उपयोगी पडत आहे ह्याचा प्रत्यय मला रोज येतो. म्हणजे हे खूप मोठं क्रेडिट आहे सारेगमपमुळे. टोटल किती गाणी गळ्यावरती चढली असतील ग त्या काळामध्ये? 100 एक. येस 100 नक्कीच. सहज. नक्कीच नक्कीच. कारण 8 महिने सुरू होतं. 4 गाणी आम्ही बसवायचो त्यातली जी 2 ठरायची ती आम्ही जास्त घासायचो त्यामुळे अशी जरी काउंट केली तरी एक साधारण 100 गाणी. 100 गाणी सहज वेगवेगळ्या तऱ्हेची वेगवेगळ्या बाजांची. नक्कीच. सारेगमपची तू उपविजेती ठरलीस आणि तुझं जीवन कसं कसं बदललं इयत्ता 4थीतल्या मुग्धाचं? फार बदललं नाही आणि ते फार बदलवूनही घेतलं नाही. याचं परत क्रेडिट क्लास टीचर आणि आई बाबांना जातं. कारण त्यांनी मला किंवा माझे जे मुख्याध्यापक होते शाळेचे त्यांनी मला असं कधीच वागवलं नाही की तू मुग्धा वैशंपायन म्हणजे कोणतरी आहेस. हे त्यांनी मला जाणवूच दिलं नाही त्यामुळे ते माझ्या डोक्यातही कधी आलं नाही. याचं क्रेडिट आई बाबांना आणि शाळेला जातं. खूप छान बदल होत गेले म्युझिकल आयुष्यात. कारण रसिक मायबाप प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम, प्रचंड आशीर्वाद आणि खूप छान प्रतिक्रिया मिळायला सुरुवात झाली. बरेचदा असं होतं की खूप छान गाणारा असतो पण त्याला खूप छान प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यामुळे तो रसिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म खूप कमी वयात मिळाला आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम आणि आशीर्वाद कायम मिळत राहिले. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार हा रसिकांवर अवलंबून असतो. जर रसिक मायबाप प्रेक्षकच नसतील तर कलाकार नसतो. त्यामुळे रसिकांचं ह्याच्यात खूप क्रेडिट आहे आणि जे काही आयुष्य माझं बदलत गेलं ते रसिकांमुळे बदलत गेलं आणि ते म्युझिकली बदलत गेलं. म्युझिकली बदलत गेलं. मला वाटतं त्या नम्रतेमुळे तू स्थिर राहू शकलीस. कारण नम्रता जेव्हा हरवते तेव्हा स्थिरता सुद्धा हरवते. पण मग तुझा शाळा चालू होती म्हणजे 5वी ते 10वी. 5वी ते 10वी मध्ये तू शास्त्रीय संगीत का शिकायला लागलीस? परत तेच की बाबा तबला थोडा थोडा शिकत होते आणि आमच्या घरी क्लासिकलची खूप आवड होती. माझे आजोबा बाबांचे बाबा खूप क्लासिकल ऐकायचे. म्हणजे तेव्हा खूप त्यांच्या तरुण वयात किंवा त्यांच्या काळी रेडिओवर रात्रीच्या वेळेत शास्त्रीय संगीत लागायचं. तर जनरली लोक रेडिओ बंद करून झोपायला जातात पण तेव्हा माझे आजोबा रेडिओ ऑन करायचे आणि पूर्ण वेळ क्लासिकल ऐकायचे. सो त्याची आवड बाबांना लागली आणि मग ती बाबा मी लहान असताना घरात काही ना काही गाणं लावून ठेवायचे त्यामुळे गाणं कानावर पडत होतं. त्यामुळेच
कदाचित आवड निर्माण झाली असेल आणि जास्त शास्त्रीय संगीत बाबा घरी लावायचे, त्यामुळे मला असं वाटलं की शास्त्रीय संगीतच आपण शिकायला पाहिजे. आणि मला माझं आत्तापर्यंतचं मत आहे की म्युझिक हे एक झाड आहे आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, त्याच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. म्युझिक हे म्युझिकच असणार आहे, झाड हे झाडच असणार आहे, त्यामुळे कोणतंही म्युझिक हे कायम कमालच असतं. आणि त्यामुळे पण जसं म्युझिक हा पाया आहे तसा क्लासिकल हा त्या झाडाचा पाया आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते आत्मसात करणं, ते शिकणं जास्त महत्वाचं मला वाटलं, माझ्या आई बाबांना वाटलं. त्यामुळे पण पाचवी ते दहावी तू इथं राहून ठाण्याला शिकायला येत होतीस. हो, अलिबागला राहून ठाण्याला शिकायला येत होतीस. त्याचं एक खूप मोठं कारण होतं, मी तेव्हा शाळेत शिकत होते आणि सारेगमपच्या दरम्यान माझ्या शाळेंनी मला प्रचंड सपोर्ट केला होता आणि त्यामुळे शाळेशी एक वेगळं रिलेशन निर्माण झालं होतं. त्यामुळे आपण दहावीपर्यंत ही शाळा सोडून दुसऱ्या कोणत्याही शाळेत जायचं नाही असा एक निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता. त्यामुळे दहावीपर्यंतचं शिक्षण अलिबागला करायचं आणि मग पुढे शिफ्ट व्हायचं. त्यामुळे मी दहावीपर्यंत ठाण्यात माझे गुरु निषाद बाकरे यांच्याकडे अपडाऊन करून शिकत होते. अपडाऊन करून शिकत होतीस. अभ्यास आणि रियाज हे सगळं तू खास करून दहावीत कसं केलंस? खूप छान प्रश्न आहे. खर तर मी असं फार अभ्यास केला नाही दहावीत, कारण वेळच नसायचा. प्रोग्राम्स आणि दौरे आणि इतकं सगळं सुरू असायचं की किती आम्ही ठरवलं की नाही आता ह्याच्या ह्या महिन्यानंतर आपण प्रोग्राम करायचा नाही, फक्त अभ्यास करायचा. तरी ते व्हायचं नाही, कारण एखादी छान अपॉर्च्युनिटी मिळायची आणि मग त्याला नाही म्हणवायचं नाही. त्यामुळे प्रत्येक अपॉर्च्युनिटीला आम्ही हो म्हणत गेलो. आणि मला आठवतं की मी जानेवारी एंडपर्यंत प्रोग्राम करत होते. जानेवारीला माझी प्रिलिम झाली, त्याच्यात मला त्या मनाने कमी टक्के मिळाले आणि त्यामुळे माझे डोळे उघडले की नाही आता आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे नंतर मग फेब्रुवारी महिना मी प्रचंड अभ्यास केला, त्याच्यातही दौरे असायचे पण मग कसं तरी काहीतरी करून अभ्यास केला आणि दिली दहावी. दहावी दिली आणि किती मार्क मिळाले ग? 94.20. पण माझी अशी खात्री आहे मुग्धा की तू गाणं आणि अभ्यास एकत्र केल्यामुळेच तुला 94. मला अगदीच सहमत आहे मी. माझी आई मला नेहमी सांगते की कामात बदल हा विरंगुळा असतो. तेव्हा असं माझं अनेकदा व्हायचं की खूप गाणं सुरू असलं की मी मध्ये थोडा वेळ अभ्यास करायचे, परत खूप अभ्यास झाला की मी परत थोडा वेळ गाणं करायचे. म्हणजे कामात बदल झाला की आपण परत तेच काम फ्रेश होऊन करायला लागतो. सो हे टेक्निक मला तेव्हा खूप उपयोगी पडलं, त्यामुळे मी करू शकते. आणि मग तू अलिबाग सोडून मुंबईमध्ये रुपारेल कॉलेजमध्ये दाखल झालीस, सायन्स शाखेमध्ये. काय काय बदललं? खूप काही बदललं. म्हणजे 11वी सायन्स आणि 12वी सायन्स ह्या दोन वर्षांमुळे मला कळलं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे काहीच नसतं. इतकं प्रचंड हेक्टिक आणि इतकं प्रचंड अवघड असतं सगळंच की एका पॉईंटला असं वाटायला लागलं की बास आपण 10वीपर्यंत जे काही शिकलो तेच कमाल होतं, ह्याच्या पलीकडे आपण फक्त गाणं करावं असं वाटलं. पण तितकीच अभ्यासाची सुद्धा आवड होती आणि आहे, त्यामुळे मला मी सेफर साईड सायन्स घेऊन ठेवलं होतं की मला जर 11वी झेपलं नाही तर मी आर्ट्स करेन असं माझं ठरलं होतं. म्हणजे आर्ट्स म्युझिक घेऊन आर्ट्स किंवा असं सगळं प्लॅनिंग होतं. पण समोर त्यातली आवड खूप जास्त प्रमाणात निर्माण होत गेली सायन्समधली, कारण मला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हे दोन विषय खूप आवडायचे शाळेपासून. तर त्यामुळे मला या दोन विषयात ग्रॅज्युएशन करण्याची खूप इच्छा होती. आणि खूप जणांनी मला सांगितलं की खूप प्रॅक्टिकल्स असतात, तुला गाणं प्रोग्राम हे सगळं सांभाळून हे जमणार नाही. पण मी प्रत्येकांना असं उत्तर द्यायचंय की मला नाही जमणार कदाचित, पण मी प्रयत्न करून बघितला नाही असं मला काही वर्षांनी वाटायला नको. सो म्हणून मी सायन्स फॅकल्टी घेतली आणि अजूनही मी सायन्स करतेस. 12वी पण झालीस? हो. 12वीला किती मार्क होते? 12वीला 65. हा, काही हरकत नाही. तर गणित आणि स्टॅटिस्टिक्स ह्याच्यामध्ये तू आता BSc करतेस. संगीतामध्ये गणित असतं, म्हणजे गणितात संगीत असतं की नाही मला माहित नाही, ते तूच सांगशील, पण संगीतामध्ये गणित असतं का ग? प्रश्नच नाही. कोणतंही गाणं घेतलं, कोणताही राग घेतला तरी त्याच्या तालाला खूप महत्व असतं आणि ताल इज इक्वल टू मात्रा इज इक्वल टू नंबर. त्यामुळे
गाणं कोणत्याही फॉर्मॅटमध्ये असलं तरी त्याला त्याच्यात हे मॅथमॅटिक्सला खूप महत्व असतं. पण मला असं वाटतं की अगदी बेसिक लेवलला गाण्यातलं मॅथमॅटिक्स खूप महत्वाचं असतं किंवा त्याचा विचार त्या बेसिक लेवलला केला गेला पाहिजे. पण एका लेवलच्या वरती गाणं गेल्यानंतर बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आपल्याला ते मॅथमॅटिक्स माहिती असलं पाहिजे, पण त्या मॅथमॅटिक्सचं ऍस्थेटिक्समध्ये रूपांतर झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण फक्त मॅथमॅटिक्स असलं गाणं तर ते कृत्रिम होतं, आणि कितीही काही म्हटलं तरी गाणं ही शेवटी कला आहे आणि ऍस्थेटिक्स हे फक्त कलेत खूप प्रमाणात मिळू शकतात. त्यामुळे मॅथमॅटिक्स थोडस मागे ठेवून ऍस्थेटिक्स कडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता ना ही थिअरी झाली, तर आता मी जर तुला सांगितलं की गाण्यातलं गणित हा पहिल्यांदा सांग आम्हाला, मग ते पाठीमागे ठेव आणि मग गाऊन दाखव, हा तर ह्याचं प्रात्यक्षिक तू आम्हाला करून दाखवलंस तर आम्हाला गंमत येईल. नक्की. हा आता आपण हे प्रात्यक्षिक बघूया, गाण्यातलं गणित. राग बागेश्री मधली एक बंदिश ऐकवते, आधी ती मॅथमॅटिक्स त्यातलं कसं दिसतो किंवा कसं दिसलं पाहिजे आयडियली हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नंतर त्यातला ऍस्थेटिक्स दाखवायचा प्रयत्न करते. येस. हे प्रत्येक बीट वर आपण एक एक जर काउंट केला तर हे 16 मात्रांचं एक आवर्तन आहे. ये री पियर वो घर आवो, घर आवो पियर वो, घर आवो घर आवो, तुम बिन जियरास जनवा, देओ दरसवा मानो बिनती मोरी सैया पियर वो. हे आवर्तन परत समेवर म्हणजे फर्स्ट बीट ऑफ ताल त्याच्यावर येऊन थांबलं. आता मी ही जी बंदिश होती त्याचं प्रत्येक शब्द त्या बीटवर गाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ये री पियर एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, हे जर आपण बीट्स मानले तर प्रत्येक शब्द त्या बीटवर गाण्याचा मी प्रयत्न केला. हे त्यातलं झालं मॅथमॅटिक्स. आता थोडं ऍस्थेटिक्सचा जर विचार केला तर ते असं होऊ शकतं, म्हणजे आपण गणित आता मागे ठेवलं. येस, करेक्ट.
क्या बात है, क्या बात है। म्हणजे मला एक गोष्ट कळली कि गणितामध्ये जेव्हा भावना मिसळल्या जातात तेव्हा सौंदर्य निर्माण होता। त्यामुळे तुझ्या या दुसऱ्या गायनामध्ये त्याच्यात भावना आल्या आणि त्यामुळे तू पिहरवा घर आओ त्याच्यातली ती विरहाची भावना आली की ये रे प्रियकरा घरी, तर ती भावना आल्यामुळे मग ते मॅथमॅटिक्स आपोआप पाठी गेलं। क्या बात है। मला सांग, तू सध्या म्हणजे गुरूंकडूनही शिकतेस, म्हणजे पूर्वी निषाद बाकरेंच्याकडून शिकत होतेस, आता शुभदाताई पराडकरांच्याकडून शिकतेस, गुरूंकडूनही शिकतेस आणि खूप लहानपणापासून परफॉर्मन्सेसमधून सुद्धा शिकतेस, तर गुरूंकडून काय शिकतेस, काय काय शिकतेस आणि परफॉर्मन्सेसमधून काय काय शिकतेस? मी सध्या ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन घराण्यांची गायकी शिकते आणि माझ्या गुरु पंडिता शुभदाताई पराडकर ह्या नेहमी सांगतात की गाण्यात जेवढं आवाजाला महत्व नसतं तेवढं तुम्ही काय गाता याला महत्व असतं। म्हणजे गाण्यात आपलं मॅटर काय आहे, आपण गाणं कसं भरतोय किंवा आवर्तन कसं भरतोय याला खूप जास्त महत्व असतं आणि त्यामुळे आवाज ही दुय्यम गोष्ट ठेवली तर त्याच्यात मॅटर असलं पाहिजे आणि हा जो मॅटर हा शब्द आहे हा खूप मोठा आहे, म्हणजे तो कधीच न संपणार आहे। त्यामुळे हे जे मॅटर आहे ते मी माझ्या गुरूंकडनं शिकण्याचा प्रयत्न करते। मॅटरला आपण आशय म्हणू, कंटेंट म्हणू, हा कंटेंट म्हणू शकतो की गाण्यात काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, गाणं कसं रंगवलं पाहिजे आणि परफॉर्मिंग आर्ट आहे गाणं ही, त्यामुळे आपण ते कसं प्रेझेंट करतो किंवा कसं परफॉर्म करतो याला खूप महत्व दिलं जातं आणि ते अनेकदा तालमीतूनच शिकता येतं। म्हणजे माझ्या गुरूंकडे मी जेव्हा जाते तेव्हा रियाजी गाणं कसं असलं पाहिजे आणि परफॉर्मिंगचं गाणं कसं असलं पाहिजे ह्या ते कायम सांगतात की एखादी मैफल अशी होऊ शकते की आवाज पूर्ण बसलेला असतो तरी पण मैफल रंगवता आली पाहिजे, तर ती कशी रंगवता येते, ती कंटेंट असले तर रंगवता येते, त्याच्यात मॅटरला खूप महत्व दिलं जातं आणि हे तालमीच्या गाण्यातनं शिकता येतं। परफॉर्मिंगच्या दृष्टिकोनातनं जर बघायला गेलं तर मला वाटतं की आपण रसिकांशी आपलं गाणं कशा पद्धतीने कनेक्ट करतो, जोडायचं कशा पद्धतीने आपण ते जोडतो किंवा रसिकांना आपलं गाणं अपील व्हावं ह्यासाठीचा आपला विचार कसा असू शकतो किंवा कसा असला पाहिजे हे अनुभवातनं शिकता येतं असं मला वाटतं की जितका आपला अनुभव जास्त होत जातो तितकं आपल्याला त्यातलं जास्त छान कळून ते आपल्या गाण्यात उतरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे रसिकांपुढे गाणं कसं मांडायचं हे परफॉर्मिंग मधनं शिकता येतं आणि गाण्यामध्ये मॅटर कसं असलं पाहिजे हे तालमीच्या गाण्यात कळतं। क्या बात, क्या बात। मला सांग, तू आता BSc करतेस, मॅथ्स स्टॅट्स आणि स्टॅट्स मध्ये BSc तू होशील पुढच्या वर्षी, सध्याचा तुझा दिनक्रम कसा असतो ग, म्हणजे अभ्यास तेही गणिताचा आणि तुला आवडतो म्हणून ठीक आहे, रियाज कसा तुझा एक साधारण दिनक्रम कसा असतो? सकाळी असतं कॉलेज माझं आणि सकाळी 7:30 ते साधारण 3:30 पर्यंत कॉलेज असतं, तिथनं घरी आल्यावर त्याच्यानंतर मी जेवते आणि सकाळी कॉलेजला जायच्या आधी जितका जमेल जेव्हा जमेल तेवढा आधी रियाज करण्याचा प्रयत्न करते सकाळी, कारण खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी असं म्हणून ठेवलंय की सकाळी आपण जो रियाज करतो त्याच्यात खूप जास्त गोष्टी शिकता येतात आणि आवाज कमवणे ही जी पद्धत आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ती सकाळी केलेल्या रियाजाने होते, त्यामुळे सकाळी जितका जमेल तितका तेव्हा तेव्हा रियाज करण्याचा मी प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर कॉलेजहून घरी आल्यावर परत काही अभ्यास असेल तो करते, मग रियाज करते आणि बरेचदा असं होतं की पूर्ण दिवसभर मी घरी नसते, कधीतरी काहीतरी रेकॉर्डिंग असतं, काहीतरी कोणत्या तरी प्रोग्रामची रिहर्सल असते किंवा काही ना काहीतरी असतं, त्यामुळे प्रत्येक वेळी हे शेड्यूल सेम राहत नाही पण मी ते सेम ठेवण्याचा प्रयत्न करते। पण मग बॅलन्सिंग कसं करतेस ग, म्हणजे परीक्षा आहे पण प्रवासही आहे, मग प्रवासात पुस्तकं बिस्तकं घेऊन जाते की काय? 10वीपर्यंत मी असं करायचंय की जितका जमेल तितकं पुस्तकं घेऊन जायचंय, पण आता समूह असं वाटतं की अरे आपण आता प्रोग्रामला चाललोय तर जरा त्या माहोलमध्ये राहावं
आणि अभ्यास काय घरी जाऊन करायचाच आहे असं थोडंसं होतं हल्ली. पण जितका कमी वेळ मिळतो मला असं वाटतं की आपण कमीत कमी जितका वेळ आपल्याला मिळतो त्याच्यातनं आपल्याला जास्त कसं करता येईल हे आपल्याला वेळच शिकवते. वा, जितका कमी वेळ मिळेल त्या वेळात तुम्हाला भरपूर गोष्टी करायच्या असतात त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. आणि हे मला असं वाटतं की त्याच्यातनंच शिकता येतं जेव्हा आपल्याला कमी वेळ मिळतो त्यामुळे कमी वेळात भरपूर गोष्टी करता येणं म्हणजे कमी वेळ पाहिजे. कमी वेळाला साप म्हणून न पाहता शिडी म्हणून बघा. करेक्ट करेक्ट क्या बात आहे. बरं मला सांग की या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये चौथी पासून तू आता इतके परफॉर्मन्सेस करत आहे खरं समाधान मिळवणारे एक दोन अनुभव की ज्याने तुला खूप समाधान दिलं. कदाचित ती दाद असेल कदाचित ती लक्षात राहिलेली मैफिल किंवा परफॉर्मन्स असेल असं काही सांगू शकशील. मला आठवत आहे पेणमध्येच घांगरेकर स्मृती समारोह असतो आणि तिथे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि भाई गायतोंडेजी हे त्या महोत्सवाला येत असतात. साधारण अनंत चतुर्दशी नंतर हा एक दिवसाचा महोत्सव असतो आणि त्याच्यात सुरुवातीला कोणत्या तरी कलाकाराचं शास्त्रीय गाणं आणि त्याच्यानंतर सुरेशजी किंवा भाईजी या दोघांपैकी कोणाचं तरी एकल तबलावादन असतं. तर एक खूप छान अपॉर्च्युनिटी मला मिळाली. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी माझं गाणं ठेवलं घांगरेकर स्मृती समारोहात आणि म्हणजे मी ज्यांना देव मानते ते माझ्या गुरु पंडित शुभदाताई पराडकर पंडित उल्हास कशाळकर गजानन बुवा जोशी हे ग्वाल्हेर आग्रा घराण्यातले अतिशय मोठे कलावंत सगळे. तर उल्हास कशाळकरांबरोबर सुरेशजी कायम साथीला असतात आणि त्यामुळे उल्हासजींचे सगळे राग हे सुरेशजींना माहिती आहेत व्यवस्थित. आणि तेव्हा मी मालकंस राग गायले होते आणि तेव्हा एक खूप छान कॉम्प्लिमेंट मला त्यांनी दिली की तुझा मालकंस ऐकून मला उल्हासजींची आठवण आली. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी कारण मी माझ्या गायकीमध्ये ज्यांना देव मानतीये त्यांची आठवण एखाद्या कलाकाराला माझं गाणं ऐकून मिळावी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. ही एक कॉम्प्लिमेंट लक्षात राहण्यासारखी आहे. आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या देवस्थानांना गाण्याचा अनुभव आलाय. म्हणजे आत्ता इतक्यातच मी गोंदवलेकर महाराजांच्या इथे गोंदवल्याला गायनसेवा सादर केली आणि माझा असा अनुभव आहे आत्तापर्यंतचा की ज्या ज्या वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये मी सेवा सादर करते तर प्रत्येक ठिकाणाचा अनुभव हा वेगळा असतो आणि तो कोणत्याही प्रोग्रामपेक्षा खूप वेगळा असतो. काय होतं नक्की हे कोणीच सांगू शकत नाही पण ती जी एनर्जी असते ती जी व्हायब्रेशन्स असतात ती पुढची अनेक महिने उपयोगी पडतात आणि ते सगळं अवर्णनीय असतं. हे खूप छान अनुभव येत असतात कायम. क्या बात. पुढे जाऊन तुला सुगम संगीतात करिअर करायची आहे शास्त्रीय संगीतात करायची आहे काय करायचंय नेमकं. खूप छान प्रश्न आहे. परत मगाशी मी म्हणाले की गाणं हे एक झाड आहे. म्हणजे कुठल्या फांदीवर बसायचंय का दोन्ही फांद्यांवरती आलटा पालट करायची. दोन्ही फांद्यांवरती आलटा पालट करायचे कारण गाणं हे शेवटी गाणं असतं आणि मला गाण्याचा कोणताही फॉर्म असला तरी तो तितकाच आवडतो. म्हणजे ते शास्त्रीय संगीत असू दे सुगम संगीत असू दे ओपेरा असू दे कोणताही फॉर्म हे शेवटी गाणंच आहे. ते शेवटी सारेगम पधनिसा ह्याच स्वरांमध्ये येऊन थांबणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणतंही गाणं असलं तरी ते आपण तितक्याच आत्मीयतेने आणि तितक्याच काय म्हणतात एक्सप्रेसिव्हली प्रेझेंट केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि रसिक मायबाप प्रेक्षकांना जशा माझ्याकडनं शास्त्रीय संगीताच्या अपेक्षा आहेत तशाच सुगम संगीताच्याही अपेक्षा आहेत आणि मला दोन्ही करायला आवडतं त्यामुळे मला दोन्ही करायला नक्कीच आवडेल. आम्ही ना टाळ्या अशा रोखून ठेवल्यात का ते सांगतो की आता पुन्हा ही थिअरी झाली की नाही. तर आता आपण एक प्रात्यक्षिक असं घ्यायचंय की शास्त्रीय संगीतातला एक राग घेऊ आपण त्याचे तू शास्त्रीय संगीताच्या बाजूने आमच्या पुढे काही सूर सादर कर आणि मग त्याच रागामधलं सुगम संगीतातल्या गाण्याचे काही सूर सादर कर. दोन्ही एकत्रच केलं एकातून एक कारण शेवटी झाड एकच आहे. हा त्यामुळे असं केलंस तर तो आम्हाला झाडाचा आणि फांद्यांचा प्रत्यक्ष अनुभव येईल. प्रयत्न करते परत. यस ती बोलताना फार मगाशी छान शब्द वापरते
सेवा सादर केली, मला ते फार आवडलं की मी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी सेवा सादर करते आणि तिथे आपल्याला तिच्या नम्रतेचं एक कारण सापडतं की ज्या वेळेला तुम्ही सेवा सादर करत असता तेव्हा तुमची जी वृत्ती असते ना ती मी ती मैफिल मारली अशी नसते, त्यामुळं ती जी वृत्ती आहे ती मला वाटतं खूप महत्वाची आहे कलाकार म्हणून. येस, राग यमन सगळ्यांचा आवडता आणि सगळ्यांना माहीत असलेला राग आहे. त्या रागात एक बंदिश सादर करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर त्या गाण्यातली गाणी गाण्यात. येस, सोच सोच के न जाए हम सो सोच सोच के न जाए हम सो उमग उमग आसुवन बरसत निरन के बचनुआ सहे न जाए एक तो बरन मोरी सास बरन मोरी सासन नदियो दौरनियो जेठनियो रनदिन एक बल हम संग जिया रामो रखरावे ननदि के बचनुआ सहन जा जरा सिया होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं कहीं ये वो तो नहीं कहीं ये वो तो नहीं जब दीप जले जब शाम भले आना निगाहें मिलाने को जी चाहता है 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 वो जलवा जुड़ाने को जी चाहता है चंचल सबर चंचल सितवन नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाए मेरी आवाज़ ही पहचान है वाह 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 क्या बात है क्या बात है. मला एक सांगावसं वाटेल की ही सगळी गाणी मी जी सादर केली ती सगळी यमन रागातली होती आणि त्याच्यामध्ये मी बंदिश सादर केली पण बंदिशीमध्ये किंवा शास्त्रीय संगीतात थोडंसं ॲग्रेशनला जास्त महत्त्व असतं
म्हणजे स्वरांना जास्त महत्व दिलं जातं किंवा त्या गाण्यातल्या लईला जास्त महत्व दिलं जातं, पण हेच जेव्हा आपण सुगम संगीताकडे वळतो तेव्हा त्यातल्या भावाला जास्त महत्व दिलं जातं. आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी यमन कल्याण ह्या रागामध्ये शुद्ध मध्यमचा वापर केलेला नाही, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या बघताना त्या रागात शुद्ध मध्यमचा वापर केला जात नाही. पण आता आपण जी गाणी ऐकली त्यातल्या बऱ्याचशा गाण्यांमध्ये त्या शुद्ध मध्यमचा वापर केला गेलाय, कारण त्याच्यात भावाला जास्त महत्व असतं. आणि शुद्ध मध्यम हा स्वर खूप प्रमाणात भाव निर्माण करू शकतो, त्यामुळे त्याचा वापर त्याच्यात केला गेला. मला कसं वाटत होतं माहितीये, मला असं वाटत होतं की भारतीय शास्त्रीय संगीत ही अनेक फुल झाडांची एक बाग आहे. त्यातलं यमन हे एक झाड होतं आणि त्या यमन झाडामध्ये मधला जो बुंधा होता तो सगळा त्या रागाचा होता आणि सगळी गाणी म्हणजे त्याला फुटलेल्या फांद्या होत्या असं मला वाटत होतं. आणि त्या प्रत्येक फांद्यांवरती डोलणारी सगळी पानं होती ती आम्ही जणू तुझ्या सुरातून अनुभवत होतो. क्या बात है, फारच मजा आली. मला सांग, कलाकारासाठी सापशिडीच्या करिअर मधले साप कोणते? फ्रस्ट्रेशन. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. मगाशीच मी म्हणाले की अतिशय अप्रतिम गाणारे किंवा अतिशय अप्रतिम वाजवणारे कलाकार आपल्या महाराष्ट्रात आपल्या पेणेतच भरपूर मिळतील, पण त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्यामुळे जे येणारं फ्रस्ट्रेशन असतं ते अनेकदा कलाकाराला कलेपासून दूर करू शकतं आणि ह्याच्या अनेक केसेस आपण बघतो कायम. सो हा एक महत्वाचा साप असतो, त्याच्या त्याला आपण जर पूर्ण ठार मारलं तर अतिशय मोठा साप लवकर मरू शकतो असं मला वाटतं. आणि कोणत्याही कलाकारांनी किंवा ज्या माणसाची कलेवर प्रचंड श्रद्धा, प्रचंड प्रेम आणि प्रचंड कलेसमोर समर्पण होण्याची भावना मनात असेल तर ह्या सापावर नक्कीच मात करता येऊ शकते असं मला वाटतं. क्या बात, शिडी कोणती? मिळणाऱ्या संध्या. मिळणारी संधी ही शिडी आहे. येस, कला क्षेत्रामध्ये नेहमीच असं म्हटलं जातं, खरं तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये ते खरं आहे की अनिश्चितता खूप आहे बुवा या क्षेत्रामध्ये. या अनिश्चिततेचा सामना खरं म्हणजे तूही लहानपणापासून करतेस, कारण अगदी आपण जरी त्या लिटल चॅम्पच्या गटाकडे पाहिलं आणि आज त्यांच्या करिअर मधले टप्पे पाहिले तरी ते सगळेजण काही समान टप्प्यांवरती दिसत नाहीत. बरोबर, या अनिश्चिततेचा सामना तू लहानपणापासून कशी करायला शिकलीस? आई बाबा आणि माझे गुरु परत मला कायम सांगतात की आपल्याला जी गोष्ट आवडते, ज्या गोष्टीवर आपण प्रचंड प्रेम करतो, ज्या गोष्टीवर आपली प्रचंड श्रद्धा असते, ती गोष्ट तितक्याच आत्मीयतेने करत राहायची, मग संध्यांचा विचार करायचा नाही. आणि माझे गुरु मला कायम सांगतात, शुभदाताई सांगतात, निषाद सर सांगायचे की आपण आपलं काम करत राहिलं की देव आपलं काम नक्की बघत असतो आणि त्या दृष्टीने आपल्याला संध्या वयाच्या 40 का होईना पण नक्की मिळतात, फक्त गरज असते ती त्या संयमाची आणि आपलं काम नेटाने करत राहण्याची. सो हे अगदी लहानपणापासून आई बाबांनी आणि गुरूंनी माझ्या मनावर बिंबवलंय, त्यामुळे मी संध्यांची वाट बघत असते आणि ती कायमच बघत राहीन. आणि तुमच्या आशीर्वादाने आणि परत देवाच्या आशीर्वादामुळे मला बऱ्याच चांगल्या अपॉर्च्युनिटीज कायम मिळत असतात. क्या बात आहे, वा फारच छान. आता ना मी नंतर तुला अजून एक सांगणार आहे म्हणजे म्हणायला, हा पण त्याआधी आपण आता 5 सत्र जी अनुभवली त्याच्याकडे आणि आपल्या सूत्राकडे आपण पाहूया. सापशिडी असं आपलं सूत्र होतं, करिअरची सापशिडी. तर माझ्यात असं लक्षात आलंय मुग्धा की सापशिडी हे आपलं मनच ठरवतं. प्रत्यक्षात काही साप नाही आहे आणि प्रत्यक्षात काही शिडी पण नाही आहे, कारण शिडीला साप मानू शकतो आपण आणि संधीपासून दूर पळू शकतो आणि सापाला शिडी मानू शकतो आणि त्या धोक्यामधला मोका पाहू शकतो. म्हणजे साप आणि शिडी ही जीवनाच्या पटावरती नाही आहे तर ती माणसाच्या मनात आणि माणसाच्या दृष्टिकोनात आहे. म्हणून आज जे 5 जण आपण इथे बघितले त्यांनी सापशिडी पटावरची नाही तर मनातली खेळली. मनात त्यांनी ठरवलं की सापामध्येच शिडी आहे आणि शिडीमध्येच साप आहे.
साप आणि शिडी हे वेगळे नाहीच आहेत. साप आणि शिडी हे आत जाणाऱ्या श्वास आणि बाहेर जाणाऱ्या श्वासासारखेच आहेत. मग हे पाच जणांच्या या कहाण्यामधून आपल्याला कसं कळलं? तर मला पाच जणांच्या मधून मिळालेला एक समान धागा हा आहे, स्वतःचा स्वीकार. म्हणजे मला अभिजितचं ते हास्य आठवतंय. मला ज्या वेळेला आपल्याला अभिषेक सांगत होता की तो जो पहिला त्याचा भाग होता त्याच्या ते वॉर्डननी त्याला पकडलं नेलं, पण तो इतका स्वतःशी प्रामाणिक होता की बुवा मी माझ्या मेडिकलच्या हॉस्टेलमध्ये ते इलेक्ट्रॉनिक्सचं करत होतो बुवा. हा जो स्वतःचा स्वीकार आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो स्वतःचा स्वीकार कशामधून येतो? तर यश आणि अपयश हे येत राहणार आहे, पण त्यावरून मी माझी स्वतःची किंमत कधी करणार नाही. म्हणजे या पाचही जणांच्या कडून आपण हे शिकलो की यश आणि अपयश, माझी किंमत त्याच्यापासून खूप वेगळी आहे. कारण प्रत्येकाने आपल्याला त्यांना आलेली अपयश सांगितलीत आपल्या आजच्या या संध्याकाळमध्ये. त्या अपयशाकडे आणि यशाकडे स्वतःच्या किमतीला न जोडणं, स्वत्वाला त्याला न जोडणं हे दिसलं. पाचही जणांच्या मध्ये मला प्रयत्नांमधला आनंद वेचण्याची वृत्ती दिसली, की प्रयत्न तर सगळेजण करतात पण त्या आनंद नसलेल्या प्रयत्नांना, खूप चांगलं शब्द आहे मराठीमध्ये ढोर मेहनत, अर्थात त्यांनाही कदाचित आनंद येत असेल माहित नाही आपल्याला, पण प्रयत्नातला आनंद, वृत्तीची लवचिकता, एक दार बंद झालं म्हणजे वाट संपली असं नाही, तर दुसरं दार शोधूया, दारं नसतील तर खिडक्या शोधूया, खिडक्या नसतील तर झरोका शोधूया, झरोका नसेल तर छताला झरोका पाडूया, ही वृत्ती जी आहे ती ह्या पाच जणांनी दिली, एक लवचिकता दिली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की स्वतःच्या पलीकडे जाणं ही माणसा माणसांना जोडणारी शिडी आहे, आणि स्वतः स्वतःमध्येच अडकून जाणं हाच खरा साप आहे. स्वतःला जर स्वतःमध्येच अडकून घेत राहिलो आपण तर त्या सापाचे वेटोळे आपणच काढले, आणि जर जोडत गेलो तर आपणच शिडी झालो. म्हणून तिकडे जे फासे दिसत आहेत, तर माझ्या असं लक्षात आलं की फासे कसे पडतील ही अनिश्चितता आहे, पण फासे पडल्यावरती जे समोर दिसत आहे त्याला तोंड कसं जायचं ही निश्चितता आहे. म्हणून फासे कसे पडतील हे जर दैव असेल तर पडलेल्या फाशांचं मी काय करणार हा पुरुषार्थ आहे. त्यामुळे दैव आणि पुरुषार्थ यांची ही जोड अशीच चालू राहणार आहे. तेव्हा तुमच्या पाच जणांच्या मधून आम्हाला हा एक रंग मिळाला, म्हणून आजच्या ह्या मैफिलीची सांगता आपण मुग्धाच्या स्वरांनी करणार आहोत. अवघा रंग एक झाला. Yeah.
नाही भेदाचे ते काम
नाही भेदाचे ते काम पळो अवघा रंग कजाला अवघा रंग कजाला रंगी रंगला श्री रंग रंगी रंगला श्री रंग रंगी रंगला श्री रंग रंगी रंगला श्री रंग रंगी रंगी रंगला श्री रंग अवघा रंग कजाला 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 अवघा क्या बात है क्या बात है क्या बात है वाह मला वाटतं मीतूपणा संपलेल्या अवस्थेमध्ये आपल्या सगळ्यांना तू नेलंस आणि तीच अवस्था खूप महत्त्वाची आहे भेदाभेद जाणं द्वैत सरणं हीच आपण एक उन्नत आणि महान अशी अवस्था मानतो आपल्या सगळ्यांच्याकडून मुग्धाला तिच्या पुढच्या प्रवासासाठी जोरदार शुभेच्छा देऊया आपण जोरदार टाळ्यांनी तिचं कौतुक करूया आणि आपल्या सगळ्यांच्याकडून तिला ही भेटवस्तू आपण देऊया आणि आजच्या दिवसाची ही आठवण सुद्धा तुझ्याकडे राहू दे.